कागल तालुका कृषी विभागानं खरीप हंगामातील पेरणीची जय्यत तयारी केली आहे. तालुक्यातील 19,200 हेक्टर क्षेत्रावर खरीपातील पेरणी केली जाणार आहे. बनावट बियाणं आणि भेसळयुक्त खतापासून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागानं भरारी पथकं तयार केली आहेत. चांगली उगवण क्षमता असलेली बियाणं बाजारात उपलब्ध करण्याचा प्रयत्न असून शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षणही देण्यात आलंय. कागल तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र 54,754 हेक्टर असून सरासरी पर्जन्यमान 8,871 मिलीमीटर इतकं आहे. एकूण क्षेत्रफळाच्या 85.50% म्हणजेच 46,819 हेक्टर जमीन लागवडीखाली आणण्यात आली आहे. ऊसाचं सरासरी क्षेत्र 25,930 हेक्टर आहे. कागल तालुक्यात प्राधान्यानं ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी आणि कडधान्यासह इतर पिकं घेतली जातात. यंदा उन्हाळ्यात वळवाचा चांगला पाऊस आलाय. वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी नुकसान झालं असलं तरी खरीपाच्या पेरणीच्या मशागतीसाठी हा पाऊस पोषक ठरलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी तयारी सुरू केली आहे. खरीपाचा हंगाम यशस्वी होण्यासाठी कृषी विभागानंही जय्यत तयारी केली आहे. शेतकऱ्यांसाठी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकांचं विभागवार आयोजन करण्यात आलं होतं. तसंच बियाणांची उगवण क्षमता तपासण्याची प्रात्यक्षिकही घेण्यात आली. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळावीत यासाठी कृषी विभागानं भरारी पथक तयार केलंय. बोगस बियाणं आणि खतातील भेसळ रोखण्यासाठी या पथकाची शेतकऱ्यांना मदत होणार आहे. एकूणच बळीराजासह राज्याचा कृषी विभाग खरीपाच्या पेरणीसाठी सज्ज झालाय.